वो बुलाती है मगर जाने का नाही। जय शिवराय। मित्रांनो, मी स्वप्निल आणि आपण पाहता एसपीओ भ्रमंती, जिथे आपली चालू आहे सफर या शिवस्वराज्याची। आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे ट्रेकर्स लोकांची जान असणाऱ्या आणि आम्हा मुरबाडकरांचा मान असणाऱ्या मोरोशीच्या भैरवगडची। सोशल मीडियावर आपल्या थरारक पायरी मार्गासाठी सातत्याने चर्चेमध्ये असणारा मोरोशीचा भैरवगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे। तसं पाहायला गेलो तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 5 भैरवगड आहेत, ज्यापैकी 2 भैरवगड सतत चर्चेमध्ये असतात। पहिला म्हणजे शिरपुंजाचा भैरवगड आणि दुसरा म्हणजे या मोरोशीचा भैरवगड, ज्याची सतत यूट्यूबवर सोशल मीडियावर चर्चा असते। आणि आज आपण त्याच मोरोशीच्या भैरवगडाला भेट देणार आहोत। मोरोशीचा भैरवगड म्हणजे जिद्द, धाडस आणि थरार यांचा परिपूर्ण मिश्रण। म्हणूनच अनेक धाडसे ट्रेकर्स या भैरवगडाला मोठ्या संख्येने भेट देत असतात। या भैरवगडाला भेट देण्यासाठी आपल्याला मुरबाड तालुक्यातील मोरोशी या गावाला यावं लागतं। कल्याणनगर हायवेवर माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणारं मोरोशी हे भैरवगडाचं पायथा गाव आहे। मुंबईपासून मोरोशी साधारणपणे 125 किलोमीटर आणि पुण्यापासून 145 किलोमीटर अंतरावर आहे। कल्याण बस स्थानकातून नगरच्या दिशेने जाणारी कोणतीही बस आपल्याला मोरोशीला आणून सोडेल। मोरोशीला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक हॉटेल लागतं, हॉटेल भैरवनाथ। ज्या हॉटेल भैरवनाथच्या बाजूनेच तुम्हाला भैरवगडाकडे जाण्यासाठी वाट लागते। पण जेव्हा कधी तुम्ही मोरोशीला याल तेव्हा ऍड्रेस विचारताना भैरवनाथ हॉटेल विचारू नका, तर मनुचा ढाबा विचारा। कारण संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये हा मनुचा ढाबा भरपूर फेमस आहे। तुम्ही कोणाला जरी सांगितलं मनुचा ढाबा तरी तुम्हाला कोणीही आणून इथे सोडेल। सो मनुचा ढाबा विचारा आणि त्याच्या उजव्या बाजूने तुम्हाला भैरवगडाकडे जाण्यासाठी वाट आहे। सो आता आपण जास्त उशीर न करता आपल्या आजच्या ट्रेकला सुरुवात करूया। चला, मुरबाडचे स्थानिक असून सुद्धा पहिल्यांदाच मोरोशीच्या भैरवगडाला भेट देणार होतो, त्यामुळे उत्सुकता काही औरच होती। उन्हाचा जास्त त्रास व्हायला नको यासाठी आपण थोडं लवकर ट्रेकला सुरुवात केली। नेहमीप्रमाणे सोबतीला रोहन तर होताच, पण यावेळी नव्याने टीममध्ये जॉईन झालेला मयूर तसेच शिवा आणि कृष्णा हे प्रशिक्षित गाईड साज आपल्या सोबत होते। साधारणपणे अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आपण या पॉइंटवर येऊन पोहोचलो। या पॉइंटला गेल्या काही कालावधीत टायटॅनिक पॉइंट म्हणून प्रसिद्धी मिळते। पर्यटक इथे मोठ्या प्रमाणामध्ये फोटोज घेत असतात। जवळपास अर्ध्या पाऊण तासाच्या ट्रेक नंतर आपण या टायटॅनिक पॉइंट पर्यंत येऊन पोहोचलो। आणि इथून तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, तिकडे तुम्हाला भैरवगडाचा तो उभा सरळ सोडून सुळका दिसत असेल, तिथे आपल्याला जायचंय। पण त्या अगोदर आपल्याला या टायटॅनिक पॉइंटवरून तिथे माचीपर्यंत जावं लागेल। त्या माचीपर्यंत पोहोचल्याच्या नंतर तिथून त्या भैरवगडाकडे जाण्यासाठी वाट आहे आणि तिथूनच ते आपल्याला पायऱ्यांची सुरुवात होते। सो आता इथे जास्त उशीर न करता आपण आपल्या भैरवगडाच्या दिशेने निघूया। आपण देखील थोडेफार फोटोज क्लिक करून माचीच्या दिशेने निघालो। सूर्य आता बाहेर डोकावू लागला होता आणि थोड्याच वेळात सूर्य आपला प्रकोप दाखवेल यात काही शंका नव्हती। पण या माचीपासून भैरवगडाच्या सुळक्यापर्यंत वाटेमध्ये बऱ्यापैकी झाडी आहे, ज्यामुळे आपलं उन्हापासून बऱ्यापैकी संरक्षण तर होतंच आणि थकवा देखील जाणवत नाही। फायनली आपण या भैरवगडाच्या या कातळ भिंतीपर्यंत येऊन पोहोचलोय। आणि इथे आल्याच्या नंतर तिथे जर तुम्हाला दिसत असेल तर तिथे एक गुहा टाईप कोरलेली आहे खडकाच्या आतमध्ये, कातळाच्या आतमध्ये। आय थिंक ते पाण्याचं टाकं वगैरे असायला पाहिजे। ही जी वाट तुम्हाला दिसते ती वाट आपल्याला पलीकडे घेऊन जाते आणि तिथून या भैरवगडाच्या पायऱ्यांना सुरुवात होते। सो आपण आधी तिकडेच जाणार आहोत। अगोदर आपल्याला इथे हे कातळमध्ये कोरलेलं कातळ कोरीव पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। सो इथे पाण्याचं हे भरलेलं टाकं आहे कातळामध्ये कोरलेलं, ज्या पाण्याच्या वरती सध्या शेवळ साचलाय, पण तो शेवळ बाजूला केला तर आतमध्ये एकदम शुद्ध आणि थंडगार पिण्याचं पाणी आहे। हे पाणी कधीपर्यंत दादा अवेलेबल असतं? इथं कायमचं असतं। मग 100% ते 12 महिने तुम्हाला पाण्याच्या टाकीची सोय होते। म्हणजे किल्ला चढायला सुरुवात करण्याच्या अगोदरच या सुळक्याच्या पायथ्याशी हे पाण्याचं टाकं आहे। वरती पाण्याच्या टाकीची सोय नाही, बरोबर? सो वरती कोणत्याही प्रकारे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही। जर तुम्हाला पिण्याच्या पाण्याची कमी भासली तर अगदी सुरुवातीलाच हे पाण्याचं टाकं लागतं, तिथून तुम्ही पाणी भरून घ्या आणि मग किल्ला चढायला सुरुवात करा। या पाण्याच्या टाक्यापासून पुढील वाट काही प्रमाणामध्ये निसरडी आहे,
आणि काही प्रमाणामध्ये स्टीप असणारा हा पॅच चढण्यासाठी मदत म्हणून इथे रोप बांधलेली आहे. हा टप्पा पार करून आपण भैरवगडाच्या सुळक्यापाशी पोहोचतो. आपण या कातळापर्यंत येऊन पोहोचलो. इथे तुम्ही पाठीमागे पाहू शकता, इथे एक भुयार टाईप कातळाच्या आतमध्ये कोरलेलं आहे. आय थिंक तिथे पहारेकरांची खोली असावी. आपले शिवदादा पुढे गेले, शिवदादांनी ते रोप बांधत गेलेत आणि त्या रोपच्या साहाय्याने आपल्याला त्या साईडला जायचं आहे. सो तिथं आपण सेदे सेफ्टी इक्विपमेंट्स आहेत, जसे का हार्नेस वगैरे, ते आपण सगळं टाईट करणार आहोत आणि त्यानंतर आपण वर चढायला सुरुवात करणार आहोत. सो या रोपचा आधार घेऊन आपण देखील पुढे जाऊयात आणि या कातळाला वळसा घालून आपल्याला पुढे जावं लागतं. सो फायनली मित्रांनो, आपण या खिंडीपर्यंत येऊन पोचलोय, ज्या खिंडीमध्येच हा भैरवगड सह्याद्रीच्या मुख्य पर्वत रांगेपासून वेगळा झालाय. तुम्ही माझ्या उजव्या हाताला पाहू शकता, या बाजूला सह्याद्रीची मुख्य पर्वत रांग आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जर का पाहिला तर इथं हा आपला मोर्शीचा भैरवगड, इथून खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात होते. तुम्ही ते पाहू शकता, या भैरवगडाच्या कातळकोरीव पायऱ्यांना इथून सुरुवात होते. भैरवगड वर चढून जाण्यासाठी तुमच्या पायामध्ये चांगल्या ग्रीपचे शूज, त्याचप्रमाणे तुमच्याकडे सेफ्टी गिअर्स, तसेच अनुभव किंवा अनुभवी माणसं असणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या सोबत अनुभवी माणूस नसेल तर तुम्ही नक्कीच शिवदादा किंवा कृष्णदादाशी कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण त्यांना सोबत घेऊन आलो आहोत. त्यांची टोटल 7 जणांची टीम आहे जी तुम्हाला भैरवगडावर चढून जाण्यासाठी तसेच उतरण्यासाठी मदत करत असते. त्यासाठी ते काही चार्ज करत असतात. माझी विनंती राहील की तुम्ही त्या पैशांकडे पाहू नका, कारण या भैरवगडावर तुमची 1% चूक तुम्हाला 100% मृत्यूच्या दरीमध्ये घेऊन जाईल. त्यामुळे पैशाकडे पाहू नका, दादांशी नक्की कॉन्टॅक्ट करा. कृष्णदादा आहेत, शिवदादा वर रोप टाईट करण्यासाठी गेलेले आहेत. कृष्णदादांचा, शिवदादांचा आणि भास्करदादांचा मी नंबर तुम्हाला डिस्प्लेवर देतोय, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देतोय. सो इथे येणार असेल तर आधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा. सो शिवदादांनी पुढे जाऊन ही जी रोप कातळाला इथं अटॅच केलेली आहे, त्या रोपमध्ये आपल्याला हा हार्नेसचा हुक इथं अटकावा लागतो आणि त्यानंतर हे टाईट केल्याच्यानंतर सो आपल्याला ही सेफ्टी होते, एक्स्ट्रा सेफ्टी वर चढून जाण्यासाठी मदत करते. भैरवगड ट्रेक करण्यासाठी सेफ्टी इक्विपमेंट्स अत्यंत गरजेचे आहेत, कारण गडाचा पायरी मार्ग खड्या चढाईचा तसेच अरुंद आहे, त्यामुळे ते सुरक्षिततेची हमी घेणं अत्यावश्यक आहे. सो इथे आल्याच्या नंतर आपल्याला ही कातळकोरी गुहा आहे, ज्या गुहेमध्ये आतमध्ये प्रवेश करून मग पुढून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. इथं आत आल्याच्या नंतर या इथे काठ्या ठेवलेल्या आहेत. एक गोष्ट ध्यानात घ्या की या काठ्या अन्य पर्यटकांच्या माध्यमातून जस्ट सपोर्ट म्हणून इथे ठेवलेल्या आहेत. बरं, हा भैरवगड हलक्या मनाच्या पर्यटकांसाठी किंवा ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांच्यासाठी मुळीच नाहीये, कारण पायरी मार्ग अनेक ठिकाणी उद्ध्वस्त आहे ज्यामुळे ट्रेकमध्ये अडथळे येऊ शकतात. सध्या मयूर जिथून वर चढून जातोय तो या संपूर्ण भैरवगड ट्रेकचा सर्वात अवघड टप्पा मानला जातो. या ठिकाणी पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, त्यामुळे ही जागा अवघड बनून बसले. अतिशय अपुरी जागा असल्यामुळे सोबत असणाऱ्या बॅगची अडचण होऊ लागली होती, पण सेफ्टी हार्नेस आणि शिवदादांची साथ यामुळे हा टप्पा पार करायला आपल्याला जास्त मेहनत करावी लागली नाही. शिवा आणि त्यांच्या टीमने या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे, तसेच त्यांना या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा अनुभव देखील आहे, त्यामुळे किल्ला चढून जाण्यासाठी व उतरण्यासाठी आपल्याला त्यांची खूप मदत होते. थोडं वरती दादा, इथे इथे वरती 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 थोडं वरती, लेफ्ट आहे. वाटेमध्ये आपल्याला
कातळामध्ये कोरलेली ही गुहा लागते. आता ती नेमकी पहारेकरांची खोली आहे की गोडाऊन आहे हे तुम्ही आम्हाला कळवा. आपले कृष्णदादा जे आपल्याला वर घेऊन जात आहेत, ते तिकडे आपले रोहनदादा ज्यांनी कॅमेरा सेट केला आहे, आणि त्यांच्यासोबतच मयूरदादा आहेत जे अगदी शांत शांत आहेत. शिवदादा तर वाऱ्याच्या वेगाने वर गेलेत, आता आपण देखील वाऱ्याच्या वेगाने नाही मात्र हळूहळू संतगतीने आणि अगदी सावधरित्या वर जाऊयात, वर जाऊयात, वर जाऊयात. हे इकडे आपले कॅमेरामन, कॅमेरामन रोहन के साथ एस पी ओ भ्रमंती. चलिए शुरू करते हैं. बेहतरीन चकत बघायस तुम्हा. ज्यार्थी या किल्ल्यावर अशा पाण्याच्या टाक्या आहेत, एकसंध कातळ्यामध्ये कोरलेल्या गुहा आहेत, त्याचप्रमाणे एकसंध कातळ्यामध्ये कोरलेल्या या पायऱ्या आहेत, त्यावरून असा आपण अंदाज लावू शकतो की हा किल्ला सातवनकालीन असावा, सातवनांच्या काळामध्ये या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी. आपण जवळपास भैरवगडाच्या माथ्यावर पोहोचलो होतो, पण माथ्याकडे जाण्याअगोदर या कातळ्याच्या उजव्या बाजूला काही उद्ध्वस्त वास्तू आहेत. इथे आपल्याला या पहारेकरांच्या खोल्या पाहायला मिळतात, ज्या उद्ध्वस्त स्वरूपामध्ये आहेत. या खोल्या पाहून झाल्यानंतर आपण आपला मोर्चा वळवला भैरवगडाच्या माथ्याकडे. आपण जवळपास भैरवगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलो आणि इथे आल्याच्यानंतर आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. उघड्यावर असल्या कारणाने या पाण्यामध्ये पूर्णपणे कचरा तसेच शेवाळ जमा झाला होता. अथक परिश्रमांनंतर शेवटी आपण या भैरवगडाच्या सरळसोंड सुळक्याच्या माथ्यावर येऊन पोहोचणार होतो. या गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला समोर अतिशय अपुरी आणि अरुंद जागा नजरेस पडते. सो फायनली मित्रांनो, आपण या भैरवगडाच्या माथ्यावर येऊन पोहोचलोय. तुम्ही या भैरवगडाच्या माथ्याचा विचार केला तर इथे अतिशय अपुरी जागा आहे, आणि या किल्ल्याचा एकंदरीत स्ट्रक्चर जर का पाहिला, किल्ल्यावरील वास्तू पाहिला, तर या किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आणि पहारेकरांच्या खोल्या या व्यतिरिक्त कोणतीही वास्तू नाही. त्यावरून आपल्या एक गोष्ट तर सहजरित्या लक्षात येईल की हा किल्ला एक जस्ट वॉच टॉवर म्हणून बांधण्यात आला होता. आणि या किल्ल्याची जर का तुम्ही स्ट्रक्चर पाहिला तर या किल्ल्याच्या पायऱ्या असतील, त्या खोल्या असतील, त्यांच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हा किल्ला सातवनकालीन असावा. या किल्ल्याची बांधणी प्राचीन नाणेगड असेल, माळशेजगड असेल, यामार्फत जी वाहतूक होत असेल त्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तसेच आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली असावी. टिहाळणी बुरुज म्हणून बांधणी करण्यात आलेल्या या भैरवगडाच्या माथ्यावरून आपल्याला आजूबाजूचा संपूर्ण परिसर अगदी स्पष्टपणे नजरेस पडतो. बरं, या किल्ल्याची निर्मिती ऍज अ वॉच टॉवर म्हणून करण्यात आली होती, एक टिहाळणी बुरुज म्हणून करण्यात आली होती, पण या भैरवगडावरून कोणता कोणता परिसर आपल्याला निहाळता येतो याची माहिती आपण आपल्या शिवदादांकडून घेऊ. शिवदादा काय सांगाल, या भैरवगडावरून कोणती कोणता परिसर आपल्याला निहाळता येतो? इकडच्या साईडने सुरुवात केली तर इथं नांगरदरा आहे, या साईडला नांगरदरा, नांगरदरा तिथून आपली ही चोर वाट आहे, इथून तिथे वर जाण्याचा मार्ग आहे का? हा आहे, पण अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड. तुम्ही कधी गेलात तिकडे? हा गेलो. ही जी आपल्याला समोर जी नाळ दिसते ती कोणती नाळ आहे? ही बोरांडा नाळ आहे, समोर बोरांडा नाळ, आणि त्याच्या पाठीमागे तो नानाचा अंगठा आहे, आणि तिथून तोच नाणेघाट हो, आणि या बाजूला याच्या मागे जीवधन किल्ला आहे बरोबर, आणि गोरखगड तो दिसतोय, गोरखगड आय थिंक गोरखगड आणि मच्छिंद्रगडचा सुळका आपल्याला तिथून दिसतोय. आणि या बाजूला जर का निरीक्षण केलं तर या बाजूला देखील आपल्याला पर्वत रांग आहे, आणि या बाजूला तुम्ही तिकडे तो आजोबाचा पर्वत आहे ना, तिकडे लांब दिसतोय तो आजोबाचा पर्वत आहे. आणि हा मध्ये कोणता परिसर आहे? इथे आलंग मलंग बघा दिसतो, त्याच्यात आजोबाच्या समोर बाजूला, त्याच्या अच्छा आजोबाच्या बाजूला. इथून आपल्याला वातावरण जर का स्पष्ट असलं ना तर या किल्ल्यावरून अलंग मदंग कुलंग देखील AMK ट्रेक देखील इथून आपल्याला पाहायला मिळतो. सो तिथे तुम्हाला समोर दिसेल, आणि या बाजूला इथे जर का तुम्ही पाहिलं तर तो हरिश्चंद्रगड आहे बरोबर दादा, इथून तुम्ही हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला देखील पाहू शकता, त्याच्या बाजूला हा कोकणकडा वगैरे आहे. आणि या बाजूला जर का तुम्ही गेला तर इकडे माळशेज घाटाला जातो बरोबर, आणि तिथे समोर आपल्याला काळू वॉटर फॉल देखील दिसतोय. भैरवगड चढताना जितका अवघड वाटत नाही त्यापेक्षा जास्त अवघड आपल्याला उतरताना वाटतो. कारण काय होतं, आपण चढताना आपलं सगळं लक्ष वरती असतं, पण जेव्हा आपण उतरत असतो
तेव्हा मात्र आपला संपूर्ण लक्ष खाली असतो आणि खाली दिसते ती म्हणजे खोल अशी दरी. तुम्हाला दाखवतो उतरताना नजारा कसा असणार आहे आपला. भैरवगडाच्या माथ्याकडील हिस्सा हा मुरमाळ मातीचा आहे. जी माती भैरवगडाच्या या अरुंद पायऱ्यांवर देखील पसरलेली आहे, ज्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते. पण या सेफ्टी हार्नेसची आपल्याला खूप मदत होते. बिल्कुल भी रिस्क लेने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. मोरुशीचा भैरवगड हा किल्ला भारतातील सर्वाधिक अवघड किल्ल्यांपैकी मानला जाणारा एक किल्ला आहे. पण खरं तर एक दोन अवघड कातळ टप्पे आणि अरुंद पायऱ्या सोडल्या तर त्या व्यतिरिक्त बाकीची वाट सहज पार करता यावी अशीच आहे. पण धोका वाटतो तो म्हणजे शेजारी असणाऱ्या खोल दरीचा. त्यामुळे विनंती आहे की या भैरवगडाला भेट देणार असाल तर विदाऊट सेफ्टी इक्विपमेंट्स येण्याची चूक करू नका. किल्ला अवघड असला तरी आजवर तिथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही आहे, त्यामुळे त्याला कलंक लावू नका. भैरवगडाचा सगळ्यात डिफिकल्ट असणारा हा जो पॅच जिथल्या पायऱ्या उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आहेत तो पॅच आपण मागाशी वर चढून गेलो. पण आता किल्ला उतरताना मात्र त्या पॅच पासून खालपर्यंत आपण रॅपलिंग करत जाणार आहोत आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला सहायता करणार आहे ते म्हणजे आपले कृष्णदादा जे ऑलरेडी खाली गेलेत आणि दुसरे म्हणजे आपले शिवादादा जे इथं त्यांचं सेटअपचं काम चालू आहे. तर त्यांच्या सहाय्याने आपण रॅपलिंग करत खालपर्यंत जाणार आहोत. पण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच रॅपलिंग करणार आहे त्यामुळे थोडीशी मनामध्ये भीती आहे. पण ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे गोष्ट आणि ती करायला आणखी मजा येणार आहे एवढं मात्र नक्की. सो आधी ग्लोव्ह वगैरे घालून घेऊ म्हणजे या रोपचे आपल्याला ग्रीप चांगल्या प्रकारे भेटेल. टेक वाजते डोक्यात धडधड वाढते. दादा काय करायचे कसं करायचे फक्त सांगा आता मला. हा गे जीते जीते 100%. तो सगळा इथं सेटअप वगैरे चालू आहे. घेईल ना माझं पेलवल ना वजन माझं आरामात ना. पहिल्यांदाच करतोय त्यामुळे थोडीशी भीती आणि सिक्युरिटी पाहिजे पाहिजे. तसं निष्काळजीपणा धोकादायक होतो. दुर्गपे मस्ती जान नाही सस्ती ध्यानात ठेवा ही गोष्ट. पहिले बांधून बिंधून घ्या चांगला बांधा. नाही नाही खालून आवाज आले काही करू नका. कृष्णा दादा नक्कीच खूप सहकार्य केलं दोघांनी आपल्याला. आणि तुम्हाला देखील विनंती, जेव्हा कधी किल्ला येणार असाल ना 100% गायडन्स खालीच या आणि दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा म्हणजे सुखरूप खाली उतरायचं असेल तर. कारण हा मैदान असा आहे ना तिथे एक चुकीचा चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. शिवा आणि कृष्णदादा यांना सोबत आणल्याचा एक आणखी फायदा असा झाला की थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना आपल्याला रॅपलिंग करण्याचा अनुभव घेता आला. बादशाह कसं वाटतंय? मानला बादशाह. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की किल्ला अवघड जरी असला तरी आजवर तिथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाहीये, त्यामुळे निष्काळजीपणा करून या किल्ल्याला कलंक लावू नका आणि विदाऊट गायडन्स येऊ नका. बरं, आमचे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आता वेळ झाले रजा घेण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा.